ठाण्यातल्या कळवा भागातल्या कावेरी सुत कळवा भवानी सोसायटीमध्ये पाणी भरलेलं आहे. हे पाणी अजूनही या पाण्याचा निचरा होत नाही आहे. शिवाजीनगरमध्ये हे नागरिक अडकले, त्यांना बोटीच्या साह्यानं बाहेर आणण्यात येत आहे. कळवा स्टेशनवर या सगळ्या लोकांना आणलं आहे. हे लोक या परिसरामध्ये अडकले होते. सगळ्यांना सोसायटी या सगळ्या सोसायटीमधल्या लोकांना बोटीच्या साह्यानं सुरक्षित स्थळी अर्थात कळवा रेल्वे स्टेशनवर आणण्यात आले. कावेरी सूत कळवा भवानी सोसायटीमधले हे सगळे रहिवासी आहेत. या सोसायटीमध्ये पाणी शिरलं आणि त्यानंतर इथे अडकलेल्या सगळ्या लोकांना सुरक्षित स्थळी आणण्यात आले. शिवाजीनगरमधली ही घटना आहे. घरांमध्ये इथे सुद्धा पाणी शिरलंय. ही लहान लहान मुलं सुद्धा आपापल्या परीनं घरातलं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अजूनही पावसाचा जोर आहे. बोटीच्या साह्यानं या लहान लहान मुलांना आणि इतरही रहिवाशांना कळवा स्टेशन परिसरात आणण्यात आलंय. पाणीही मोठ्या प्रमाणात इथे साचलेलं दिसतंय. झी 24 तासवर आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य बघतोय. अनेक सोसायट्यांमध्ये इथे पाणी शिरलंय, त्यामुळे लोक अडकून पडलेत. बोटीच्या माध्यमातून प्रशासन या सगळ्या लोकांची सुटका करतंय. ही कळव्यातली दृश्य आहेत. ही चिमुकली मुलं सुद्धा सोसायटीमध्ये घरामध्ये शिरलेलं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. Thank you.